राज्यातील नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीवरनं सहकार मंत्री अतुल सावेंनी केलेल्या विधानाचा मुद्दा चांगलाच तापलाय. अधिवेशनात सहकार मंत्री अतुल सावेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला. सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी जिल्हाध्यक्षांची शिफारस म्हणजे भाजपची हुकुमशाही अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे. राज्यात नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी संबंधित जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस लागणार आहे असं फरमान राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी काढलंय. सहकार मंत्र्यांच्या या अजब घोषणेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसं नाही आहे, तुम्ही चुकीचं प्रिसेप्शन घेताय. मी म्हटलं की नवीन संस्था ज्यावेळेस रजिस्टर कराल त्यावेळेस आपल्या जिल्हाध्यक्षांकडे द्या, त्याच्याकडून. म्हणजे कसं असतंय बघा, प्रत्येक सोसायटीवाला अध्यक्ष रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आमच्याकडे त्या येतील त्यावेळेस तो घेऊन आला की साहेब या माझ्या जिल्ह्याच्या आहेत, असं असतात, आम्ही त्या व्हेरीफाय करून मंजूर करू. कायद्यापेक्षा पक्ष मोठा असं जी प्रवृत्ती आहे आणि मंत्र्यांनी असं बोलावं ते निषेधार्थ आहे. आम्ही अधिवेशनामध्ये याच्या राजीनाम्याची मागणी करणार, कारण की अशी व्यवस्था अगर सत्तेमध्ये असेल, मंत्री म्हणून काम करत असेल, तर ही मानसिकतेची लोक मंत्रिपदाच्या लायकीची नाही आणि म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.